सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन मध्ये मुख्य प्रवेशद्वार व चेअरमन कॅबिन मध्ये संस्थापक गंगाधर पंत कुचन यांचा फोटो लावावा अशी मागणी महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक निरंजन बोधुल यांनी केली. प्रसंगी निरंजन बोधुल म्हणाले की सोलापूर जिल्हा फेडरेशनचे संस्थापक गंगाधर पंत कुचन हे असून यांचा फोटो संस्थापक या नात्याने मुख्य प्रवेशद्वार येथे तसेच चेअरमन यांच्या ऑफिसमध्ये फोटो लावावेत. लेबर फेडरेशनचे नूतन चेअरमन यांची निवड झाल्याबद्दल शंकर चौगुले यांचा सत्कार जिल्हा परिषद येथील कार्यालय येथे करण्यात आला. प्रसंगी मागणीचे निवेदन देण्यात आले असून प्रसंगी नूतन चेअरमन शंकर चौगुले म्हणाले की लेबर फेडरेशनचे संस्थापक गंगाधर पंत कुचन यांचे फोटो लावण्यात येईल. माझ्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत हा ठराव मांडून मंजूर करून घेतो व लवकरच संस्थापक गंगाधर पंत कुचन यांचा फोटो लावतो असे आश्वासन दिले. या प्रसंगी प्रेसिडेंट भास्कर अडकी, पुरुषोत्तम बोगा, नरेश देवसानी, रमेश पवार, चंद्रकांत औताडे, राहुल वग्गो आदींची उपस्थिती होती. श्री मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे चेअरमन शंकरनाथ चौगुले यांचं आज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आलेला आहे. त्यासोबतच आम्ही श्री मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने त्याला एक निवेदन देण्यात आलेलं आहे की सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर पंत कुचन यांचा प्रवेशद्वारावर व चेअरमनच्या कॅबिनमध्ये त्यांचा फोटो लावावे असं मी त्यांना विनंतीचं निवेदन देण्यात आलेलं आहे. त्या निवेदनाला मान देऊन त्यांनी पहिल्याच मीटिंगमध्ये ठराव मंजूर करून त्यांचा फोटो लावतो असा शब्द दिलेला आहे. मी आशा करतो की लेबर फेडरेशनच्या मुख्य प्रवेशद्वारावर व चेअरमनच्या कॅबिनमध्ये माननीय गंगाधर पंत कुचन यांचा फोटो लावावे. Thank you.